अपना बर्थडे मना रहे आयुष सिंह, या अपना बर्थडे मना रहे आयुष सिंह, इसीलिए मैंने काटा है कि अच्छे बुरे की तुमको खबर दे के जाऊंगा और चेहरों को पढ़ने वाली नजर दे के जाऊंगा। यारो मैं इस जमाने का वो संतराश हूँ, पत्थर को भी बोलने का हुनर दे के जाऊंगा, पत्थर को भी बोलने का हुनर दे के जाऊंगा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय हिंद। टाइम्स ऑफ पुणे चैनल वर आपले मनापासून स्वागत। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते, माजी नगरसेवक ऍडव्होकेट अय्यूब भाई शेख यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। रक्तदान हेच श्रेष्ठ दान याची जाणीव ठेवत कोरोना काळात जाणवणारा रक्ताचा तुटवडा लक्षात घेता व त्याचे गांभीर्य ओळखून सामाजिक जबाबदारी म्हणून अय्यूब भाई शेख यांनी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले, ज्यामध्ये शेकडो नागरिकांनी भाग घेतला। रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास त्यांचे अनमोल योगदान लक्षात घेऊन अय्यूब भाई शेख यांनी प्रत्येक रक्तदात्यास 5 लाख रुपयांचा मोफत ॲक्सिडेंटल विमा देऊन त्यांना सुरक्षा कवच प्रदान केले। तसेच प्रभागातील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटपाचा कार्यक्रम यावेळी आयोजित केला गेला। जे गोरगरीब नागरिक पैशाअभावी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करू शकत नाही अशा गरजू लोकांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सुविधा देण्यात आली। त्याचप्रमाणे नगरसेविका फरजाना अय्यूब शेख यांच्यामार्फत नागरिकांसाठी मोफत कोरोना लसीकरणाचे आयोजन करण्यात आले, ज्याचा लाभ परिसरातील असंख्य नागरिकांनी घेतला। ॲडव्होकेट अय्यूब भाई शेख यांनी आपला वाढदिवस वेगवेगळ्या समाजोपयोगी कार्यक्रमांना प्राधान्य देऊन साजरा केला। त्यांच्या या मोलाच्या योगदानासाठी हा दिवस अत्यंत अविस्मरणीय ठरेल यात शंका नाही। यावेळी आरपीआय पक्षासह सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते अय्यूब भाई यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते। आज पुण्याचे आमचे प्रदेशाध्यक्ष अल्पसंख्याक आघाडीचे माजी नगरसेवक अय्यूब शेख आहे, त्यांना जन्मदिवसाच्या माझ्या वतीने, रिपब्लिकन महिला आघाडीच्या वतीने, आठवले साहेबांच्या वतीने, आठवले परिवाराच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देत आहे। त्यांना उदंड असं आयुष्य लाभो असा आठवले साहेबांच्या वतीने मी आशीर्वाद देत आहे। अल्पसंख्याक आघाडीचं ते काम चांगल्या पद्धतीने करत आहेत, रिपब्लिकन पक्षाचं देखील काम करत, साहेबांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे आहेत। पक्ष कसा वाढीस येण्याचं काम त्यांच्या पत्नी, ज्या आता नगरसेविका आहेत, फरजाना अय्यूब शेख या देखील करत आहेत, त्या नगरसेविका आहेत। आज त्यांनी रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे, मोफत कोविशिल्डचं लसीकरण ठेवलेलं आहे। आपल्या जन्मदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या नेतृत्वाखाली दोन कार्यक्रम चांगले, लोकांच्या सेवेसाठी चांगले कार्यक्रम घेत आहेत, उपक्रम लाभवत आहेत। असंच दोघांनी साहेबांच्या पाठीशी उभं राहावं, पुण्यामध्ये जास्तीत जास्त रिपब्लिकन पार्टीचे शिख लोक कसे जोडतील आणि अल्पसंख्याक लोक कसे साहेबांच्या पाठी उभे राहतील, याचं काम त्यांनी चांगल्या पद्धतीने करावं। त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते। जय भीम, नमो बुद्धाय। या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आदरणीय ॲडव्होकेट अय्यूब भाई शेख यांच्या वाढदिवसानिमित्त मी आज सर्व जनतेच्या वतीने या प्रभाग क्रमांक 2 मध्ये त्यांनी या शैक्षणिक संस्था परवळेकर शाळा असन, संत ज्ञानेश्वर शाळा असन, सरस्वती शाळा असन यांनी शिक्षणासाठी खूप या 5 वर्षांमध्ये आदरणीय आमच्या भाभी फरजनाताई यांच्या माध्यमातून त्यांनी खूप काही कामं केलेत आणि गेल्या 25 वर्षापासून त्यांच्याबरोबर मी काम करत आहे। तर या भाईंना आज मी सर्वच्या जनतेच्या वतीने आज तुम्हाला खूप मोठे आशीर्वाद आहेत। भाई तुम्ही गोरगरिबापासून सर्वांचे आणि करोना काळामध्ये तुम्ही एवढं काम केलं आहे की जनतेच्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचला आणि शैक्षणिक, सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये आपण उल्लेखनीय काम केलं, त्याबद्दल भाई मी तुम्हाला आज तुमच्या या वाढदिवसानिमित्त मी सर्व प्रभाग क्रमांक 2 आणि आमच्या प्रभागातील सामाजिक कार्यकर्त्या श्यामाताई जाधव, गोपाळराव पाटील, तसंच विद्यानगर भागातील सर्वांच्या वतीने आपल्याला आज मी भाई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यास तुम्हाला शुभेच्छा देतो। धन्यवाद। नमस्कार, मी श्यामा जाधव
माजी नगरसेवक प्रदेशाध्यक्ष अल्पसंख्याक आघाड़ी RPIA महाराष्ट्र राज्य ॲडव्होकेट आयुष भाई शेख जे कि आमचे सर्वश्रेष्ठ आहेत मार्गदर्शक आहेत आणि ज्येष्ठ आहेत त्यांना मी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनापासून आमच्या सर्वांकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते तसेच मी पुढील भावी वाटचालीसाठी सुद्धा त्यांना अजून शुभेच्छा देते त्या या कारणासाठी की आमच्या फरजान भाभींनी जी कामं केलेली आहेत आजपर्यंत त्यांच्या फंडामधून ती अतिशय उल्लेखनीय आहेत आणि विशेषतः शैक्षणिक क्षेत्रामध्ये शिक्षणाचं महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी प्रत्येक शाळांमध्ये त्यांचे फंड्स वापरून तिथे शाळेमध्ये काय काय गरजा आहेत त्या त्या त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत त्याचप्रमाणे त्यांचे शिबिरं वगैरे नेहमी होतात आणि समाजोपयोगी जी हितोपयोगी कामं आहेत तीसुद्धा अतिशय चांगल्या प्रकाराने नेहमीच ते घेत असतात त्यासाठी मी त्यांची संपूर्ण नागरिकांच्या सगळ्या प्रभाग 2 वतीनं खूप खूप आभारी आहे धन्यवाद. आज माझ्या वाढदिवसानिमित्त जे जे माझी मित्रमंडळी माझे स्नेही परमस्नेही अशी मित्रमंडळी माझ्या सर्व ज्यांनी ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या आणि जे या कार्यक्रमाला सहभागी झाले त्या सर्वांचं मी मनापासून त्यांचे खूप खूप धन्यवाद देतो. धन्यवाद. हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.